हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला परफेक्ट पाकातले तिळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. पाक जर कच्चा राहिला तर लाडू वळताच येत नाही, आणि पाक जर जास्त शिजला तर लाडू कडक होतात. तर आज मी तुम्हाला परफेक्ट पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या वाटीच्या मापाने मी तीळ आणि गुळ घेतलेले आहे. एक वाटी तीळ, एक वाटी गुळ आणि पाव वाटी शेंगदाणे. शेंगदाणे मी भाजून साल काढून त्याचे दोन भाग केलेले आहेत. शेंगदाणे जर तुम्ही कच्चे घेतले असतील तर तीळ भाजायच्या आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे, साल काढून त्याचे दोन भाग करून घ्यायचे. आता आपण तीळ भाजून घेऊयात. तीळ भाजताना कढई ही जाड बुडाचीच घ्यायची, म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले जातात. आणि पातळ बुडाची घेतली तर ते तीळ करपू शकतात, त्यामुळे लाडवाची चवही बिघडू शकते. हे तीळ मंद आचेवरती चांगले फुलेपर्यंत भाजायचे. थोडा वेळ लागेल पण गॅस मंदच ठेवायचा आणि तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ भाजून झालेले आहेत, आता ताटात काढून थंड करून घेऊ. हे जे शेंगदाणे आपण भाजून साल काढून घेतलेले आहेत ते एका कापडामध्ये घेऊन थोडे असे मारून कुटून घ्यायचे. आता गुळाचा पाक करूयात. गुळ खाली लागू नये म्हणून त्यात थोडं पाणी घालायचं, तर त्यामध्ये हा बारीक चिरलेला गुळ घालायचा. मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे, तुम्ही साधा गुळ घेतला तरीही चालेल. गुळ शक्यतो छोटे तुकडे करून किंवा किसून घाला, म्हणजे पाक चुकत नाही. पाक करताना गॅस मंद ठेवायचा. तर गुळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण चेक करूया पाक तयार झाला आहे की. त्यासाठी मी प्लेटमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यात काही थेंब टाकायचे. तर हा पाक जेलीसारखं आहे, तर आपल्याला थोडा कडक पाहिजे, खूप कडक नाही, किंचित कडक. त्याला अजून 1 ते 1.5 मिनटं आपण अजून शिजवून घेऊयात. आणि गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मंद गॅसवरती शिजवायचा आहे. तर 1 ते 1.5 मिनटं झालेली आहेत, आता आपण पुन्हा चेक करूया. तर हा पाक एकदम जेलीसारखा नाही आहे, थोडा कडक झाला आहे. तर हा आता आपला पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना तुम्ही गॅस मंद ठेवा किंवा बंद केला तरीही चालेल. हाताला थोडं पाणी लावून लाडू वळून घ्यायचे, म्हणजे चटकाही लागत नाही. खूप जास्ती पाणी हाताला लावायचं नाहीतर लाडू वळताना ते भुसभुशीत होतात. फक्त पाणी हाताला पुसायचं आणि लाडू वळायचे. अशा प्रकारे माझे सर्व लाडू वळून झालेले आहेत. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.